न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. अकोले तालुक्यातील गणोरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र देवठाण अंतर्गत उपकेंद्र गणोरे येथे हिवता प्रतिरोध महिना मोहीम राबवण्यात आली. पावसाळ्यात होणारे जलजन्य आजार, डेंग्यू, चिकनगुनिया इत्यादी आजारांविषयी संपूर्ण गावात घरोघरी जाऊन आरोग्य शिक्षण देऊन कंटेनर सर्व्हे करण्यात आला. यावेळी गणोरे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र पावशे व कर्मचारी आप्पा आंबरे, डॉक्टर संभाजी नागरे, MO मिलिंद इंदवे, HAJA पाटील आरोग्य सेवक हासे, SB आरोग्य सेवक दीपक दातीर, आरोग्य सेवक दत्तात्रय गंभीरे, आरोग्य सेवक चेतन सुकाटे, आरोग्य सेवक आकाश वरवंटे, आरोग्य सेवक जोंधळे, SB आरोग्य सेविका. गेले 8 दिवसापासून प्राथमिक आरोग्य केंद्र देवठाण अंतर्गत गणोरे उपकेंद्रामध्ये गेले 8 दिवस जलताप डेंग्यू सर्वे चालू आहे. आम्ही वेळोवेळी प्रत्येक घरोघरी जाऊन अगदी शिंदेवाडीपर्यंत घरोघरी जाऊन आम्ही सर्वे केलेला आहे. सर्वेमध्ये आम्हाला काही ठिकाणी पॉझिटिव्ह कंटेनर सापडलेत, तिथेशी आम्ही कार्यवाहीसुद्धा केलेली आहे ग्रामसेवक समवेत. डेंग्यू ताप होऊ नये म्हणून, कोणत्याही प्रकारचा ताप होऊ नये म्हणून आठवड्यातून एकदा कोरडा म्हणजे आरोग्य शिक्षण पावसाळ्यात होणाऱ्या संभाव्य जलयुक्त आजार कीटकजन्य आजाराविषयी आम्ही संपूर्ण गावामध्ये आरोग्य शिक्षण दिलं. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळायचा, सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवायचा, आपल्या घरामध्ये ज्या कचरा कुंड्या काय असतील टायर बियर ते स्वच्छ करायचेत. आणि आपल्याला खूप वाटतं आहे आपला काय खूप पाणी आहे त्याची, तिथे गप्पी मासे आमच्या दवाखान्यामध्ये उपलब्ध आहेत, गप्पी मासे सोडण्याची व्यवस्था आम्ही केलेली. न्यूज इंडिया 27 साठी प्रतिनिधी राजेंद्र आंबरे, अकोले.